नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एग्जाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी बघणार आहोत। नवीन आरोग्य विभाग भरती 2021, आरोग्य विभागाची भरती आहे आणि नवीन परिपत्रक आहे। तर कशा प्रकारची भरती आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, परमनंट आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ह्या भरतीमध्ये 3 दिवसात कामावर रुजू करून घेतलं जाणार आहे। 1100 पदांसाठी ही भरती होणार आहे। आणि ह्या भरतीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ह्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, इंटरव्ह्यू होणार नाही। ह्याच्यामध्ये जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे, जे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे, त्याची मेरिट लागणार आहे आणि त्या मेरिटनुसार तुमची भरती होणार आहे। तर बाकीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात। तर मित्रांनो बघा, ही भरती आहे महानगरपालिकेची भिवंडी निजाम पूर शहर महानगरपालिका भिवंडी या ठिकाणची भरती आहे। तारीख आहे 6/9 भरती आहे ही टोटल। तर बघा, विषय आहे कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत खालील पदाची एकत्रित ठोक मानदंड तत्वावर कंत्राटी पद्धतीने आवश्यकतेनुसार नेमणूक करण्यासाठी ही भरती घेतली जाणार आहे। म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे, ठोक मानदंड पद्धतीवर ही भरती होणार आहे। तर कधीपर्यंत हे ह्याची अर्ज करण्याची तारीख आहे, तर ते बघा। अर्ज उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षीत प्रतिसह दिनांक 14/6/2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ईमेल किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा। तर त्यांनी ईमेल दिलेला आहे, त्याच्यानंतर ईमेल करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी दिलेला आहे आणि पत्त्यावर पाठवण्यासाठी तुम्हाला पत्तासुद्धा दिलेला आहे। तर त्यामध्ये बघूया कोणते पद आहेत। त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आहे, तर त्याचे 152 पद आहेत जवळजवळ। त्याचं वेतन आहे हे 60,000 प्रति महा हे वेतन आहे। त्यानंतर वैद्यकीय आधारित आयुष्यसाठी अधिकारी 72 जागा आहेत, त्याच्यात 40,000 वेतन आहे। त्यानंतर भिषक तज्ज्ञ म्हणजेच MD मेडिकलमध्ये, तर त्याच्या 8 जागा आहेत, तर त्याचं पण वेतन बरोबर आहे, 1,00,000 वेतन आहे त्याचं। बाळरोग तज्ज्ञ MD, तर त्याचंही वेतन आहे, ते 1,00,000 आहे। त्याच्यानंतर हॉस्पिटल मॅनेजर 20 जागा आहेत, 35,000 वेतन आहे। स्टाफ नर्स त्यासाठी 468 जागा आहेत, तर त्याच्यामध्ये वेतन 25,000 आहे। फार्मासिस्टसाठी डी फार्म आणि बी फार्मसाठी 68 जागा आहेत, 20,000 वेतन आहे। लॅब टेक्निशियनसाठी पुढचं पद आहे ते म्हणजे लॅब टेक्निशियनसाठी 52 जागा आहेत आणि 18,000 वेतन आहे त्याचं। त्याचं क्वालिफिकेशन आहे ते प्रत्येक पदाचं दिलेलं आहे, अनुभव काय लागेल तर तुम्ही बघून घ्या थोडीशी व्हिडिओ स्टॉप करून। त्यानंतर पुढचं पद आहे ते म्हणजे NMN विथ NM म्हणजेच आरोग्य सेवक ज्याला म्हणतात, ते पद आहे, 20,000 वेतन आहे त्याला। एक्सरे टेक्निशियन डिप्लोमा किंवा पदवीधर असावा, डिग्री असावा, 18,000 वेतन आहे त्याचं। आणि वॉर्ड बॉय हा 10वी पास असावा, 148 जागा आहेत आणि 15,000 त्याचं वेतन आहे। अशा प्रकारे ही 10-11 पदं आहेत, ते 11 पदं ही तात्पुरत्या स्वरूपात भरणारी पदं आहेत। त्याचं वेतन जरी चांगलं असलं तरी किती दिवसापर्यंत ठेवली जातील हे सांगता येत नाही। जर तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी पदासाठी अप्लाय करू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 13 नंबरचा पॉईंट बघा, त्यामध्ये दिलेला आहे गुणवत्ता यादीमधून नियुक्ती करण्यात येणार आहे उमेदवारांना, नियुक्ती आदेश दिल्यानंतर 3 दिवसाच्या आत रुजू होणं आवश्यक राहणार आहे। म्हणजे हे इमर्जन्सी काम आहे, त्यांना तिथं लवकरात लवकर घेतलं जाणार आहे। अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे। अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे, कशा प्रकारचं आहे, पदाचं नाव, त्याच्यानंतर तुमचं आडनाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि ज्या ठिकाणी पाठवायचं त्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे। जन्मतारीख हा जर तुम्ही फॉर्म भरला आणि त्या ठिकाणी पाठवला तरी तुमचा फॉर्म, तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे। अर्जासोबत काय काय जोडायचं, तर गुणपत्रिका जोडायची, पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड नसल्यास अन्य शासकीय ओळखपत्र, असं 4 कागदपत्र लागणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही ती जोडून तुमचा अर्ज तुम्ही पाठवू शकता।